शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। गेल्या दोन तासिकांपासून आपण पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी या पाठाचा अभ्यास करत आहोत। अनुराधा प्रभुदेसाई यांना 2004 सालापासून लडाख व त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश, नागालँड या इतर ठिकाणी जाऊन कोणकोणता अनुभव त्या ठिकाणी आला, जवानांना तेथील सैनिकांना भेटी दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कोणकोणता अनुभव आला, तिथं गेल्यानंतर जवानांसोबत त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला, या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी कोणते अनुभव आले, आणि त्यानंतर या जवानांसोबत मी दिवाळीसारखा सण साजरा करेन, रक्षाबंधनासारखे सण साजरे करेन, वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवेल, वेगवेगळे कार्यक्रम साजरे करेल, आणि या जवानांसोबत मी पुढील 5 वर्ष माझा स्वतःचा वेळ त्यांना देईल आणि राष्ट्राच्या प्रेमापोटी मी या जवानांसाठी काहीतरी नक्की करीन अशी शपथसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतली। आणि मग त्यांचं मिशन लडाख सुरू झालं आणि 2004 साली एकूण 24 जणांची टीम सोबत घेऊन ते त्या ठिकाणी लडाखला गेले आणि लडाखला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी रक्षाबंधनाचा सण साजरा केला। आणि मग त्या रेजिमेंटमध्ये गेल्यानंतर त्यांनी रक्षाबंधनाचा छान असा सण त्या ठिकाणी साजरा केला आणि त्या ठिकाणी त्यांना एक मुलगा येऊन भेटला। त्यांनी फोनवर ज्या मुलाशी बोलले होते तोच मुलगा त्यांच्या समोर आला आणि त्याने त्यांना विचारलं की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच ना? मग ज्यावेळी हे म्हणाले की हो मीच अनुराधा प्रभुदेसाई, त्यावेळी तो मुलगा असं म्हणाला की माझ्या मंगल मावशीचा आवाजसुद्धा तुमच्यासारखाच आहे। आणि मग यावेळी अनुराधा प्रभुदेसाई असं म्हणाल्या की हो का, मग ती तुझी मंगल मावशी तर मी तुझी अनुमावशी। आणि मग त्या मुलाला आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं त्या ठिकाणी वाटलं आणि तो म्हणाला की मी तुम्हाला गळाभेट घेऊ शकतो का? मग त्यावेळी अनुराधा प्रभुदेसाई त्याला म्हणाल्या की माझीच काय, तू माझ्या संपूर्ण टीमची गळाभेट घे, सगळ्यांना हस्तांदोलन कर, सगळ्यांशी भेटीगाठी कर, आम्ही सर्व म्हणजे तुझं एक कुटुंबच आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेनंतर, काही कालावधीनंतर यांच्या लक्षात आलं की नुकतंच त्या मुलाच्या मावशीच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या लग्नाला तो जाणार होता, परंतु ऐनवेळी त्याची रजा त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली होती। आणि त्याची ही रजा रद्द केल्यानंतर मग त्याला त्यावेळी त्याच्या मावशीची, त्याच्या कुटुंबाची आठवण येत होती आणि मग या कुटुंबाची आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि एक आपलं कुटुंबच या ठिकाणी आहे असं थोडक्यात त्याने त्याच्या मनामध्ये तसा अनुभव घेतला आणि मग तो त्या अनुराधा मावशीलाच मंगल मावशी समजून त्यांची गळाभेट त्याने घेतली आणि इतर मंडळींना सुद्धा भेट दिल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाला भेटल्याचा अनुभव त्या ठिकाणी आला। आणि असंच मित्रांनो, ज्यावेळी हा मुलगा अनुराधा प्रभुदेसाई त्यांच्या टीमला भेटला त्यावेळी इतर मुलांनी, इतर तरुणांनी म्हणजे सैनिकांनी अनुराधा प्रभुदेसाई यांना असं म्हटलं की क्या मौसीजी, आप बडी पार्शालिटी करते हो, तर आम्ही काय पार्शालिटी केली असं अनुराधा प्रभुदेसाई यांनी ज्यावेळी विचारलं त्यावेळी ते बाकीचे सैनिक असं म्हणाले की तुम्ही त्याची गळाभेट घेत आहात, मग आम्ही काय पाप केलेलं आहे, हमने भी क्या पाप किया आहे। मग यानंतर अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या की तुम्ही सुद्धा आमची गळाभेट घेऊ शकतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठीच या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, म्हणजे रक्षाबंधनाचा हा सण आम्ही तुमच्यासोबत साजरा करायला आलेलो आहोत, तुम्हीच आमचे भाऊ आहात, तुम्ही आमचे रक्षणकर्ते आहात। आणि या रक्षणकर्त्यांना एक रक्षाबंधनाच्या धाग्या दोऱ्यामध्ये, त्या एका नात्यामध्ये आपल्याला गुंतवून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं त्यांचं रक्षाबंधनाचा सण त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात, जल्लोषात त्या ठिकाणी साजरा झाला। आणि मग यानंतर पुढे जाऊन काय घडलं ते आपण आता बघणारच आहोत। आणि त्या ठिकाणी बीज अंकुरला आणि धुमारे फुटायला हळूहळू त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि एकूणच रक्षाबंधनाच्या या धाग्या दोऱ्याच्या बंधनामध्ये हे कायमचे त्या ठिकाणी गुरफटले गेले। आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढे जाऊन काय घडलं ते थोडक्यात आपण आताच्या तासिकेला बघणार आहोत। पुढे काय झालं तर प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो। तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता। आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते। कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला। बढिया, कल फिर मिलेंगे। नहीं नहीं, कल मैं नहीं मिलूंगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी, लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर जाना। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा पुढील प्रवास ज्यावेळी सुरू झाला, प्रवासातील त्या टप्प्यामध्ये कारगिल आणि मग त्यानंतर द्रासला जायला ते त्या ठिकाणी निघाले। तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक त्या ठिकाणी काय होता, तैनात होता। मग सैनिक तैनात होता, तैनात असणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो,
तैनात असणे याचा अर्थ थोडक्यात सज्ज असणे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपले सैनिक हे कायम त्या ठिकाणी तैनात असतात म्हणजे सज्ज असतात. आणि तैनात असणे याचा अर्थच हा होतो की सज्ज असणे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हे सैनिक कायम त्या ठिकाणी सज्ज असतात. आणि मग असा हा सैनिक त्या ठिकाणी तैनात होता आणि आमच्या चार गाड्यांची तपासणी त्या ठिकाणी चालू असतानाच मी त्याच्याशी काय करत होते तर गप्पा मारत होते. आणि मग गप्पा मारत असताना काय झालं तर तो त्यांना असं म्हणाला की कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, म्हणजे तुम्हाला उद्या पुन्हा ह्याच रस्त्याने परत जायचं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर मग अनुराधा प्रभुदेसाई यांनी यांच्या टीममधले काही लोक म्हणाले वा वा बडी आहे कल फिर मिलेंगे, म्हणजे आपली उद्या पुन्हा एकदा भेट होणार. परंतु यावेळी याने काय उत्तर दिलं, यावेळी हा म्हणाला नाही नाही कल मैं नहीं रहूंगा, कल यहा मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. मग विद्यार्थी मित्रांनो बड़ी म्हणजे काय तर साथी असं थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग तो सैनिक ज्या ठिकाणी तैनात होता तो सैनिक त्या ठिकाणी त्यांना काय म्हणाला की उद्या तुम्हाला याच दिशेने परत जावं लागणार आहे, परंतु उद्या पुन्हा या रस्त्यावर मी असणार नाही तर माझा बडी असणार आहे, म्हणजेच माझा साथी, माझा मित्र, माझा सोबती असणार आहे. आणि मग हे त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला की लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहां जरूर आना, म्हणजे त्याने हे सांगितलं की उद्याच्या दिवशी या ठिकाणी मी नसणार परंतु कारगिलमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर गरज भासली तर तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करा किंवा नक्कीच या ठिकाणी तुम्ही या. आणि मग काय झालं पुढे विद्यार्थी मित्रांनो, आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास, ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रम ज्या ठिकाणी यांनी हा योजलेला होता त्या कार्यक्रम योजलेल्या कार्यक्रमाप्रमाणे तो कार्यक्रम संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर अनुराधा प्रभुदेसाई आणि त्यांची संपूर्ण टीम पुन्हा परत आली. मग टीम ज्यावेळी परत आली त्यावेळी पुन्हा त्यांना तो सैनिक त्या ठिकाणी तैनात असलेला दिसला. मग यांनी त्याला प्रश्न विचारला की अरे तू आज नसणार होता ना या ठिकाणी, या ठिकाणी तर तुझा साथीदार येणार होता, मग त्याचं काय झालं, तो या ठिकाणी का नाही आला आणि तूच या ठिकाणी का थांबला आहेस. त्यावेळी त्याने उत्तर दिलं की मी गेलोच कुठं होतो, मैं गया ही कहा था, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काल हे ज्या व्यक्तीला भेटले तो व्यक्ती आतापर्यंत त्याच ठिकाणी होता. आणि मग इतक्या तास हा व्यक्ती या ठिकाणी कसा थांबू शकतो याचं आश्चर्य अनुराधा प्रभुदेसाई यांना वाटायला लागलं. आणि मग ते त्या ठिकाणी म्हणाले की तुम्ही इथून जाणार होते, तुमचा साथीदार येणार होता, तो कसा नाही आला. मग त्यावेळी त्याने काय उत्तर दिलं की ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला की मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ, म्हणजे त्याचा साथीदार त्या ठिकाणी आजारी असल्या कारणानं त्या ठिकाणी तोच पूर्ण वेळ थांबून होता. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. विद्यार्थी मित्रांनो आपण 7-8 तासांचं एखाद्या ठिकाणी काम केलं तर आपण थकून जात असतो, परंतु आपले सैनिक हे कोणत्याही वेळेची मर्यादा पाळत नाही, काळाची मर्यादा पाळत नाही, कोणत्याही ठिकाणाची भुकेची तहानाची कुटुंबाची पर्वा काळजी न करता स्वतःची सुद्धा काळजी न करताना आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आणि विशेष म्हणजे देशाच्या रक्षणासाठी हे त्या ठिकाणी 24-24 तास त्या ठिकाणी तैनात असतात. गेल्या 36 तासांपासून हा एक सैनिक त्याच ठिकाणी उभा होता आणि अजूनही पुढे त्याच ठिकाणी थांबण्याची त्याची तयारी होती. मग ती त्या ठिकाणी थांबण्याची त्याची तयारी का होती तर त्याचा साथीदार आजारी असल्या कारणानं त्या ठिकाणी हाच व्यक्ती इतका वेळ थांबून होता. याला म्हणतात देशाचे खरे सैनिक, ज्यांना देशाच्या रक्षणासाठी त्यांनी आपला प्राण गमवण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. मग विद्यार्थी मित्रांनो याचं आश्चर्य अनुराधा प्रभुदेसाई यांना वाटलं आणि मग त्यांनी पुढे जाऊन त्याला प्रश्न केला की अरे तुझा बडी आज पण नाही आला तर माझ्या 10-5 या ड्युटीच्या चौकटीत 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला मॅडम कोई बात नाही, वो ठीक होणे तक मैं यहां खडा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस या माझ्या प्रश्नावर. तो डोक्याला हात धरून म्हणाला सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षांचा मुलगा. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी अनुराधा प्रभुदेसाई यांना थक्क झालं, एकदम त्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले की एकूण 36 तास एकच सैनिक त्या ठिकाणी उभा कसा राहू शकतो, मग त्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला की अरे तुझा साथीदार जर या ठिकाणी आलाच नाही तर मग
म्हणजे लवकर या ठिकाणी आला नाही तर त्यावेळी म्हणजे अनुराधा प्रभुदेसाई यांना नवल काय वाटलं की त्यांनी त्यावेळी म्हटलं की माझ्या 10 ते 5 या कामाचा कालावधीचा हा साधारण आपल्या कामाचा कालावधी असतो मग 10 ते 5 या कालावधीच्या गणतीमध्ये या ड्युटीच्या चौकटीत त्यांचे हे 36 तास उभं राहणं त्यांना जमतच नव्हतं आणि मग तो हसून म्हणाला मॅडम कोई बात नाही वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूँगा चाहे और 2 दिन भी क्यों ना लग जाए म्हणजे मॅडम याचा मला काहीही वाईट वाटत नाही मला याचा कोणताही खेद नाही किंवा मला कोणतीही खंत वाटत नाही आणि या ठिकाणी मी उभा राहू शकेल जोपर्यंत तो व्यवस्थित होणार नाही म्हणजे त्याची तब्येत चांगली होईपर्यंत या ठिकाणी थांबण्याची माझी पूर्णपणे मनापासून तयारी आहे असं त्या ठिकाणी तो सैनिक म्हणाला हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस म्हणजे तो ज्यावेळी म्हणाला की चाहे और 2 दिन मी केव्हा ना लगे जरी अजून 2 दिवस या ठिकाणी लागत असले तरी मला याची काहीही पर्वा नाही असं तो म्हणाला मी या ठिकाणी थांबायला तयार आहे मग असं ऐकल्यानंतर अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या की अरे तू हे इतक्या सहजतेनं कसं म्हणू शकतोस मग त्यावेळी तो म्हणाला या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला की सब कुछ आसान है मॅडम जी म्हणजे मॅडम तुम्ही हे जे काही म्हणत आहात ना की तुला हे कसं जमेल तर सब कुछ आसान है मॅडम जी फक्त आपल्याला काय करायचं आहे सिर्फ आपके दिमाग में डाल देना है म्हणजे कोणतंही काम अवघड नसतं सिर्फ अपने दिमाग में डाल देना है विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे म्हटलं जातं की नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे या सैनिकाचं उत्तर हे थोडक्यात या ठिकाणी अशाच पद्धतीचं होतं की नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे या जगामध्ये जर आपण आपल्या मनामध्ये तयार केलं मनामध्ये जर आपण निश्चय केला तर कोणतीही गोष्ट ही आपल्याला थांबवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट अशक्य नाही मग त्या ठिकाणी तो म्हणाला की मॅडम आपल्याला फक्त काय करायचं आहे सब कुछ आसान है सिर्फ अपने दिमाग में डाल देना है आणि प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षांचा मुलगा पाहून हा सैनिक पाहून थोडंसं मनामध्ये यांच्याही अस्वस्थता निर्माण झाली की एवढं आपले प्राणांची बाजी लावायला हा सैनिक देशाच्या रक्षणासाठी कसे तयार असतात याचा एक प्रश्न यांच्या समोर सुद्धा उभा राहिला आणि 2006 लढाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता आभाळच म्हटलं होतं कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होते तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं लेहला सुखरूप पोहोचलो पण पुढील सगळे मार्ग बंदच होते एकच मार्ग उघडा होता कर्नल झा त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही दिमाग में डाल दिया था ना बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली 2006 पुन्हा हे जायला निघाले त्यावेळी 2006 लढाख हा एक नवच रूप लिहून समोर आला होता आभाळच फाटलं होतं कधीही पाऊस न पडणारा प्रदेश काय झालेला होता त्या ठिकाणी ओलाचिंब झाला होता म्हणजे त्या ठिकाणी कधीही पाऊस पडत नाही तो संपूर्ण प्रदेश त्या ठिकाणी काय झाला होता ओलाचिंब झाला होता बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होते तिथल्या लढाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं लेहला आम्ही सुखरूप पोहोचलो एकच मार्ग उघडा होता तो म्हणजे कर्नल झा म्हणजे या पावसामध्ये सुद्धा सर्वत्र ओलाचिंब झालेलं होतं नद्याही भिजलेल्या होत्या आणि अशा वेळेत आम्ही त्या ठिकाणी लेहला पोहोचलो आणि आमच्यासमोर एकच मार्ग त्या ठिकाणी होता तो म्हणजे कर्नल झा यांचा आणि मग कर्नल झा यांना कसं भेटायचं तर या विचारात हे थोडक्यात अडकून होते त्यांना भेटल्याशिवाय जायचंच नाही हे दिमाग मध्ये डाल दिया था त्यांना भेटल्याशिवाय आपण कुठंही जायचं नाही हे त्यांनी त्यांच्या मनामध्ये निश्चित केलेलं होतं बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं म्हणजे त्यावेळी ते आधी एकदा पुन्हा त्यांना भेटलेले होते आणि ज्यावेळी कर्नल झा यांना माहिती झालं की आपल्याला भेटायला हे लोक आले आहेत त्यावेळी दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली आणि आम्ही आलो आहोत हा निरोप ज्यावेळी त्यांना पाठवला त्यावेळी त्यांनी अतिशय प्रेमानं त्यांचं स्वागत केलं आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले केले आहेत वगैरे चौकशी सुद्धा केली म्हणजे आम्ही या ठिकाणी येत आहोत तर कुठले कुठले मार्ग यांच्यासाठी खुले केलेले आहेत काही मार्ग खुले केले आहेत की नाही त्यांच्या मार्गात अडचणी अडथळे निर्माण व्हायला नकोत म्हणून त्यांनी त्यांच्या सैनिकांना सुद्धा काही प्रश्न विचारले आणि अतिशय प्रेमानं आमचं स्वागत त्यांनी त्या ठिकाणी केलं निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही उदास होऊ नका आपके हौसले बुलंद है कार्यक्रमात बदल करून आधी कारगिलला जा 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी थोडक्यात काय म्हटलं
की निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही। निसर्ग हा आहे, आता या ठिकाणी अचानक पाऊस आला म्हणजे त्या प्रदेशामध्ये कधीही पाऊस पडत नाही, परंतु निसर्गापुढे आपलं काहीही चालत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस आलेला आहे, सर्वत्र ओलेचिंब झालेला आहे, परंतु तुम्ही उदास होऊ नका असं कर्नल झा म्हणाले, क्योंकि आपके हौसले बुलंद है, म्हणजे आपलं मनोबल काय आहे, मनोबल आपलं मजबूत आहे। हौसले बुलंद म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हौसला म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो मराठी मधून, हौसला म्हणजे मनोबल असं आपण त्याला म्हणतो। आपके हौसले बुलंद है, तुम्ही उदास होऊ नका, आणि मग हौसला म्हणजे मनोबल, तसंच बुलंद म्हणजे मजबूत। मग विद्यार्थी मित्रांनो, ते अनुराधा प्रभुदेसाई आणि त्यांच्या टीमला म्हणाले की आपके हौसले बुलंद है, तुम्ही उदास होऊ नका, आपले मनोबल हे मजबूत आहे असं ते त्या ठिकाणी म्हणाले, आणि तुम्ही नाराज व्हायची काही गरज नाही आहे, निसर्ग आपल्याला कधीही धोका देऊ शकतो, त्यामुळे याची आपण सवय करून घ्यायलाच हवी। आता तुम्ही एक काम करा, आता कार्यक्रमात थोडा बदल करा आणि आता तुम्ही कारगिलला जा, 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते या ठिकाणी काय होतील, सगळे रस्ते मोकळे होतील असं ते म्हणाले। हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब त्या ठिकाणी काय झालं, तर सगळ्यांच्या मनातील मळब त्या ठिकाणी दूर झालं। विद्यार्थी मित्रांनो, मळब दूर होणे म्हणजे काय, तर थोडक्यात गैरसमज दूर होणे, म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय निर्माण झालेलं होतं, मळब निर्माण झालेलं होतं। मळब याचा अर्थ थोडक्यात याला आपण काय म्हणतो, मळब दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे, म्हणजे सर्वांच्या मनामध्ये जो गैरसमज झालेला होता तो गैरसमज सगळ्यांच्या मनातून दूर झाला। केव्हा दूर झाला, ज्यावेळी कर्नल झा त्यांना म्हणाले की आपके हौसले बुलंद हो तो आप कोई भी काम करना आपके लिए आसान ही है, आणि मग विद्यार्थी मित्रांनो यांच्या मनातील गैरसमज दूर झाला। कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणांकडे निघालो आणि कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे हे कारगिल आणि द्रासला निघाले। मग पुढे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, कारगिल त्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, थ्री पीपल, पात्रा टॉप, टायगर ही आता अगदी परिचयाचे वाटू लागले होते, म्हणजे कारगिल आणि त्रासला गेल्यानंतर त्या ठिकाणं त्या जात असताना त्यांना रस्त्यात काही ठिकाणं लागत होती, ते त्यांच्या अतिशय परिचयाचे झालेले होते। ती कोणती ठिकाणं, तर कारगिल द्रास येथील विजयस्तंभ असो, तोलोलिंग असो, थ्री पीपल असो, पात्रा टॉप असो किंवा टायगर हिल असो, आता हे सगळं त्यांच्या अगदी काय झालेलं होतं, परिचयाचं झालेलं होतं। तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणानं पुनरागमनायचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजे तेथील या वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले, कुठे कुठे गेले ते, या तोलोलिंग किंवा विजयस्तंभ या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सैनिकांना त्यांनी भेटी दिल्या आणि सैनिकांना भेटी दिल्यानंतर पुन्हा एकदा इथं पुनरागमनायचं हा विचार मनात ठेवून ते परतीच्या प्रवासाला निघाले। पुनरागमनायचं म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी यायचंच आहे, पुन्हा आपल्याला या ठिकाणी भेटी द्यायच्या आहे, या सैनिकांना भेटायचं आहे असा विचार मनात ठेवून ते परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी निघाले विद्यार्थी मित्रांनो। आणि यावेळी काय झालेलं होतं, यावेळी रात्रीचे 10 वाजले होते, आता तासाभरात लिहिला पोचू, उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली। अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला, म्हणजे रात्रीचे 10 वाजलेले होते आणि यानंतर पुढे कुठे जायचं याची आखणी थोडक्यात हे आपल्या मनामध्ये करू लागले। विचारचक्र यांच्या प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी सुरू होतं आणि मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, रात्रीचे 10 वाजल्याने अचानक गाडीला सुद्धा आणि आमच्या विचारांना सुद्धा करकचून ब्रेक लागला, म्हणजे हा विचार करत असताना अचानक काय झालं की त्यांच्या गाडीला सुद्धा ब्रेक लागला आणि त्यांच्या मनामध्ये जे विचार वेगवेगळे चालू होते त्या विचारांना सुद्धा त्या ठिकाणी ब्रेक लागला, थोडक्यात ते विचार त्या ठिकाणी स्टॉप झाले त्यांचे आणि त्यांना झोप लागली। आणि मग पुढे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गळत करत आम्हाला परत जायला सांगत होते, कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता, बाहेर मिट्ट काळो, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली, रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं दुरापास्त, एकच आधार आर्मी पोस्ट, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी फक्त एकच आधार उरलेला होता तो म्हणजे आर्मी पोस्टचा। त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गळत करत आम्हाला परत जायला सांगत होते, म्हणजे त्या ठिकाणी त्या अंधारामध्ये 3 जण त्यांना भेटले आणि हे 3 जण भेटल्यानंतर त्यांना सांगू लागले
की तुम्ही या ठिकाणाहून परत जा। कारण काय? तर कारण यापुढे तुम्ही जर गेलात तर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी खलसेचा पूल कोसळला आहे, बाहेर मिट्ट काळोख आहे, अनोळखी रस्ता आहे आणि सोबत 10 तरुण मुली सुद्धा तुमच्या आहेत। म्हणून हे तीन जण अंधाराच्या प्रवेशात आल्यानंतर तीन जणांनी त्यांना थोडक्यात सूचित केलं की पुढे खलसेचा पूल सुद्धा कोसळलेला आहे आणि बाहेर खूप मोठा पाऊस आहे, तुमच्या सोबत 10 तरुण मुली आहेत आणि म्हणून तुम्ही थोडेसे सावध व्हा आणि इथून पुढे जायचं थांबवा। माघारी जाणं अशक्य आहे, पुढे जाणं दुरापास्त आहे। पुढे जाणं दुरापास्त आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर पुढे जाणं तुम्हाला काय झालेलं आहे, कठीण आहे, अवघड आहे। दुरापास्त होणे म्हणजे काय? दुरापास्त म्हणजे थोडक्यात कठीण, किंवा यालाच विद्यार्थी मित्रांनो कठीण, किंवा यालाच थोडक्यात आपण अवघड असं सुद्धा म्हणतो। आणि पुढे जर तुम्ही जाल तर तुमच्यासोबत 10 तरुण मुली आहेत, पुढे खलसेचा पूल कोसळलेला आहे, नद्यांचं पाणी वाहत आहे आणि अशा प्रवासात 10 तरुण मुली घेऊन जाणं म्हणजे तुमच्यासाठी दुरापास्त आहे, कठीण आहे, अवघड झालेलं आहे। आणि तुम्हाला एकच आधार या ठिकाणी आहे तर तो म्हणजे आर्मी पोस्ट। आर्मी पोस्टचा आधार आहे म्हणजे थोडक्यात त्याला आपण TCP ट्रॅफिक चेक पोस्ट असं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी म्हणतो। तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला फक्त एकच आधार आहे तो म्हणजे आर्मी पोस्ट। मग आर्मी पोस्ट म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, TCP, यालाच विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं जातं की ट्रॅफिक चेक पोस्ट। म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर कोणाचाही आधार मिळणार नाही, तुमच्यासाठी फक्त महत्त्वाचा आधार जो आहे तो म्हणजे ट्रॅफिक चेक पोस्ट, आर्मी पोस्टचा फक्त तुम्हाला या ठिकाणी आधार असणार आहे। तर पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट TCP आहे असं त्या तीन जणांनी सांगितलं। मग पुढे काय घडलं विद्यार्थी मित्रांनो? या तीन जणांनी त्यांना सतर्क तर केलं, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक आधार या ठिकाणी नक्कीच आहे। मग हा आधार कोणता? तर TCP, ट्रॅफिक चेक पोस्ट, आर्मी पोस्ट। मग या ठिकाणी तुम्ही कसं भेट देऊ शकणार, हे किती अंतरावर आहे? तर हे 500 मीटरवर तुम्हाला एक ट्रॅफिक चेक पोस्ट मिळेल असं त्या तीन जणांनी त्यांना सांगितलं। भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं, सिर्फ TCP तक जाने की इजाजत दीजिए, अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे। आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली। म्हणजे या तिघांसमोर यांनी अनुराधा प्रभुदेसाई पण वर यांच्या टीमने काय सांगितलं त्या ठिकाणी की भाई साहब, हमारी 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं, सिर्फ TCP तक जाने की इजाजत हमको दीजिए। म्हणजे TCP जवळ पोहोचण्यासाठी, आर्मी पोस्ट जवळ पोहोचण्यासाठीची परवानगी फक्त आम्हाला द्या आणि आमचा 34 लोकांचा जो काही परिवार आहे त्याला आम्ही तुमच्या हवाली करत आहोत, अगर कुछ बात न बनी तो हम वापस चले जाएंगे। म्हणजे हे या ठिकाणी म्हणाले की जर आम्हाला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी नाही मिळाला तर आम्ही नक्कीच वापस जाऊ, नक्कीच पुन्हा या ठिकाणाहून परतीच्या प्रवासाला लागू। आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली। गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती, आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता। तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती, परंतु धैर्याचा एक मुखवटा त्यांनी लावून ठेवलेला होता। प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं, परंतु आपल्या प्रत्येकाकडे धैर्य आहे, धाडस आहे, शौर्य आहे असं ते समोर दाखवत होते। आणि हे धैर्य सोबत घेऊन स्वतःचं मनोबल वाढवत, म्हणजे कर्नल झा यांनी जसं यांना सांगितलं होतं की हौसले बुलंद होणी चाहिए, आपलं मनोबल हे कसं असलं पाहिजे तर आपलं मनोबल हे मजबूत असलं पाहिजे। तर या पद्धतीनं स्वतःचं मनोबल वाढवत, धैर्य वाढवत या ठिकाणी पुढे जायला त्यांनी सुरुवात केली। आणि त्यांनी या ठिकाणी काय केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असं सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो। आणि मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ते पोहोचले, या तीन जणांनी त्यांना मदत केली, TCP वर पोहोचलो। भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उद्दार स्वागत केलं। म्हणजे भीतीमुळे यांचा एक वेगळी अस्वस्थता यांना आलेली होती आणि भीती आणि थंडी सुद्धा त्या ठिकाणी जाणवत होती। म्हणजे पावसाचं वातावरण होतं, नद्या वाहत होत्या, पूल कोसळलेला होता, अशा या वातावरणात थंडीचं सुद्धा हे वातावरण होतं आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उद्दार स्वागत केलं। म्हणजे TCP वर ट्रॅफिक चेक पोस्टवर पोहोचल्यानंतर आर्मी पोस्टच्या ठिकाणी सैनिकांनी त्यांना उद्दार पाणी दिलं, गरम पाणी करून दिलं आणि अशा पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं। त्यांना आंघोळीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी गरम पाणी त्या ठिकाणी दिलं। रात्रीचे 10:30 होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कोणत्याही वेळेची, कालावधीची, कशाचीही पर्वा सैनिक कधीही करत नाहीत।
रात्रीच्या 10:30 वाजता त्यांच्या दारात आलेल्या पाहुण्यांचं त्यांनी यथोचित स्वागत केलं, त्यांना गरम पाणी दिलं. थंडीमुळे जे थोडक्यात कडाडत होते, थोडंसं त्यांना त्यांच्या मनात भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं आणि अशा वातावरणात त्यांनी त्यांचं तरीही 10:30 वाजता रात्रीच्या 10:30 वाजता त्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. आणि खूप खटपटी केल्यानंतर, खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला. कर्नलला त्यांनी त्या ठिकाणी खूप खटपटी केल्या, नेटवर्क सुद्धा त्या ठिकाणी थोडक्यात डाऊन झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खूप खटपट केल्यानंतर कर्नलला त्या ठिकाणाहून फोन लागला आणि मग फोन लागल्यानंतर समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो, चिंता करू नका, माझा एक बंदा येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल, उद्या मी संपर्क करतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी फोन केल्यानंतर खूप खटपटी केल्या, त्याच्यानंतर कर्नल झा यांना फोन लागला आणि हा फोन लागल्यानंतर ते म्हणाले की अरे बापरे कुठे आहात तुम्ही, मी तुमच्या फोनचीच केव्हापासून वाट बघत होतो आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्याजवळ एक मुलगा येईल आणि तुमची सगळी राहण्याची सगळी जेवणाची सगळ्या सोयी आम्ही आपल्यासाठी करून देऊ, असं ते त्या ठिकाणी रात्रीच्या 10:30 वाजता त्यांना म्हणाले की माझा एक बंदा येईल आणि तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय नक्कीच करून टाकेल आणि उद्या मी संपर्कसुद्धा तुम्हाला करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे हे कर्नल. म्हणजे रात्री 10:30 पर्यंत त्यांनी त्यांची वाट बघितली आणि पुढच्या दिवसाची त्यांची सोय त्या ठिकाणी करून ठेवली. पुढच्या दिवसाची सोय करून ठेवणारे हे कर्नल झा. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला जसं बघितलं होतं की सैनिक हे आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा करत नाही, सेवा परमोधर्म या कर्तव्याचं पुरेपूर पालन ते त्या ठिकाणी करत असतात आणि सेवा परमोधर्म लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतळी आमच्यावरील ऋणाचं एक गाठोडं जमा होत होतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सेवा परमोधर्म लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतळीत आमच्यावरील ऋणांचं एक एक गाठोडं त्या ठिकाणी जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरे जडित झाल्या. म्हणजे गालावर वाहणाऱ्या अश्रूंच्या ज्या काही माळा होत्या त्या एका क्षणात काय झाल्या, हिरे जडित झाल्या. म्हणजे त्या अश्रूंच्या माळा होत्या, पण थोडक्यात आपण जसं म्हणतो की अश्रू हे माझे रडणारे अश्रू नव्हते तर हे आनंदाश्रू होते, तसं त्यांच्या त्या वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा ह्या हिरे जडित झाल्या. जणू काही हिरेच त्या ठिकाणी पडत आहे असं थोडक्यात त्या ठिकाणी भासू लागलं. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग, का कसे कुठेच प्रश्न नव्हता, फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. म्हणजे कर्नल झा यांनी त्याची ओळख करून दिलेली होती आणि या ठिकाणी कर्नल अशोक हे रात्री 10:30 वाजेपर्यंत यांची वाट बघत होते, यांच्या फोनची वाट बघत होते. मग फोन कर्नल झा यांना केल्यानंतर ते म्हणाले की आमचा एक बंदा येईल, त्यावेळी कर्नल अशोक त्या ठिकाणी आला आणि कर्नल अशोक त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, हसत मुखानं त्यांच्या समोर एक चेहरा आला. हा कसा होता, समोर उंच दणकट मेजर आकाश. सैनिक हे कसे असतात विद्यार्थी मित्रांनो, तर हा सैनिक उंच आणि दणकट असा सैनिक त्या ठिकाणी होता हा. मग हा मेजर आकाश हसत मुखानं त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. म्हणजे त्याला कर्नल झा यांनी पाठवलेलं होतं हा मेजर आकाशला आणि मेजर आकाश त्या ठिकाणी आला आणि फक्त तो त्यांच्या जवळ आला. आल्यानंतर तो त्यांना म्हणाला, या माझ्या मागोमाग. म्हणजे कुठे आणि कसं जायचं हा प्रश्न त्याच्या मनात कुठेही नव्हता आणि कुठं आणि कसं जायचं हा प्रश्न नसताना त्याने काहीही न विचारताना तो सरळ त्यांना म्हणाला, या माझ्या मागोमाग. म्हणजे त्याला कर्नल झा यांनी आधीच सूचित केलेलं होतं की यांची राहण्याची तुला पूर्ण सोय त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. आणि मग ही सोय केल्यानंतर तो डायरेक्टली त्यांना त्या ठिकाणी घेऊन झाला, या घेऊन गेला, या माझ्या मागोमाग. का कसे कुठेही काहीही प्रश्न त्याच्या मनात नव्हता, फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, अंधार होता, पाऊस कोसळत होता, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लेहला गेल्यानंतर सुद्धा टी सी पीमध्ये आर्मी चेकपोस्टमध्ये, ट्रॅफिक चेकपोस्टमध्ये यांची राहण्याची सोय अशा पद्धतीनं करण्यात आली. म्हणजे सैनिक हे आपल्या रक्षणासाठी तर झटतच असतात, परंतु आपण त्यांना भेट द्यायला गेल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणीसुद्धा सैनिकांनी कशा सोडवल्या आणि आम्हाला जो खडतर प्रवास करावा लागत होता त्या खडतर प्रवासात सैनिकांचीच साथ आम्हाला कशा पद्धतीनं लागली. म्हणजे आम्ही सैनिकांसाठी काहीतरी करावं म्हणून या ठिकाणी जात होतो, परंतु सैनिकांनीच आमच्यासाठी त्या ठिकाणी नकळत आणि अप्रत्यक्षपणे किती सोयी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, हे हा अनुभव थोडक्यात अनुराधा प्रभुदेसाई या ठिकाणी मांडत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला आणि फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात त्यांना मागोमाग जायचं होतं.
आणि मग विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढे जाऊन पुढे काय काय घटना घडत गेल्या, पुढे गेल्यानंतर त्यांच्या सोबत दिवाळी कशी साजरी केली, विविध कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या सोबत कसे घेतले, वेगवेगळ्या ठिकाणांना पुढे या 5 वर्षात कशा भेटी दिल्या आणि 5 वर्षात ते कुठे कुठे गेले, त्यांना त्या ठिकाणी काय काय अनुभव आले हे सुद्धा आपण पुढच्या तासिकेला बघणारच आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो या तासिकेला आपण हेच बघितलं की कर्नल झा असो, कर्नल मेजर अशोक असो, या सर्वांची त्यांना कशा पद्धतीने मदत झाली, म्हणजे निसर्गाने जरी त्यांची साथ दिली नसेल, निसर्गाच्या काही आपत्ती ज्या नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी निर्माण झाल्या, कधीही पाऊस न पडणाऱ्या ठिकाणाच्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी अचानक पडला, पूल कोसळला, सर्व ठिकाणी नदी नाले भरून आले, थंडी सुद्धा जाणवत होती आणि अशामध्ये उद्धार पाणी देण्यापासून यथोचित स्वागत करण्यापासून किती सैनिकांची मदत आम्हाला त्या ठिकाणी झाली. खरं तर आम्ही सैनिकांसाठी काहीतरी करावं म्हणून या ठिकाणी गेलो होतो, पण सैनिकांचीच आम्हाला खूप चांगली मदत या ठिकाणी झाली असा हा अनुभव, छान असा अनुभव या ठिकाणी अनुराधा प्रभुदेसाई यांनी या पाठामधून मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो यानंतर त्यांना पुढे काय काय अनुभव आले हे आपण बाकीच्या पुढच्या तासिकेला नक्कीच बघणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.